मंडळ पुणे यांच्यातर्फे आज शेतमाता योजना व इनाम योजनेअंतर्गत पुरस्काराच्या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या शुभार्थ होत आहे असे राज्याचे सहकार मंत्री माननीय सुभाषजी देशमुख साहेब तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी आलेले सर्व सभापती संचालक सचिव व सर्व बाजार समितीचे कर्मचारी वर्ग आज इनाम संदर्भात आत्ताच वर्ध्याच्या सभापतींनी सांगितलं की इनाम योजना राबवताना किती अडचणी आल्या तशाच अडचणी परभणी बाजार समितीचे आल्या होत्या. सगळ्या व्यापाऱ्यांनी मोर्चे काढले पण आमचं उलट होतं की डीडीआर आमच्या मागे आणि आम्ही व्यापाऱ्यांच्या मागे. आमचं असं झालं की डीडीआरने आम्हाला नोटीस काढल्या की तुम्ही इनाम योजना राबवत नाही म्हणून तुम्हाला बरखास्त करू नये आणि आम्ही व्यापाऱ्यांना सांगितलं की तुम्ही इनाम राबवत नाही म्हणून तुमचे लायसन्स सध्या काय बघायला तुम्हाला इथपर्यंत मिळाली पण अशा याच्यामध्ये सर्व डीडीआर साहेब एआर कलेक्टर साहेब सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज इनाम योजनेचा आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही योजना राबवायच्या. त्यासोबतच या ठिकाणी पणन मंडळाला विनंती करेल की आपण जे 30 आणि 6 हजार समित्या चालू केल्या त्यासोबतच आपण हे लवकरात लवकर सर्व बाजार समित्यांना आपण लागू करावं आणि त्याचं कारण एकच आहे की आमच्या परभणी तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यात इनाम आहे परभणी आणि सेलू आणि बाकीच्या कुठल्याच तालुक्यात इनाम नाही. आमच्या तालुक्यात आता 1 लाख 3.5 लाख क्विंटल आवड यायची मार्केट कमिटीला कापसाची. आज असं झालंय आम्हाला तुम्ही बंधन घातले आरटीजीएस करा आणि बाजूची जे मार्केट कमिटी नक्की त्याच्या मार्केटची परिस्थिती अशी झाली की कापसाची व आमच्याकडे 300 गाडी आवड घेत आणि जिथं नक्की त्यावेळी सगळे शेतकरी आपल्या गाड्या बंद झाले त्याच्यामुळे तर आपण लवकरात लवकर बाकीच्या तालुक्यातही आपण लवकरात लवकर आम्हाला अंमलबजावणी करण्याचा आपण प्रयत्न करावा. तसंच याशिवाय मागच्या वर्षी आम्ही सोयाबीनतून शेतमाल चालन योजनेसाठी पुरस्कार घेतला यावर्षी इनाममध्ये आहे. निश्चितपणे पुढच्या वर्षी आम्ही हॅट करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. आपण पणनमंडळ आपले जे शासनाचे जे काही निर्देश असतील त्याचा आम्ही निश्चितपणे अंमलबजावणी करू आणि या ठिकाणी आपण आमच्या सर्वांना बोलवलं आमच्या इथं पक्षी कीर्तन होणारे सत्कार होणारे त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा या ठिकाणी मी आभार मानतो. तो माझे 2 शब्द संपवतो.